तर सरकारचा एकूण मराठा समाजाविरोधात कोणी जाऊ नका. मनोज जरांगे पाटलांनी नेत्यांना हे आवाहन केले. मराठा समाजाविरोधात मागे 10-15 जण उठले होते, ते आता कायमचे घरात बसलेत. मनोज जरांगेंनी राज्य सरकारला या शब्दात इशारा दिलाय. त्यांना सरकारने उभं केलं आणि त्यांना सरकारनेच संपिलं. सध्याची पोझिशन अशी आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो मी आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून, सरकारचं ऐकून समाजाच्या विरोधात कोणी जाऊ नका. हा जोडून विनंती आहे तुम्हाला भाऊ म्हणून सांगतो. समाजाची मागणी एकतर्फी, समाज एकजूट झालेला आहे. तुम्ही विनाकारण सरकारचं ऐकून कोणा किंवा कोणाचं ऐकून मराठा समाजाच्या विरोधात बोलू नका. मागच्या अनुभव घ्या. 10-15 जण उठले होते, ते कायमच्या घरात झोपले जातात.